अनन्या शिंदे ठरली माइलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल 2019 फर्स्ट रनर अप व करावके प्रीमियर लीग ची ब्रँड अम्बेसिडर। माइलस्टोन पेजंट्स द्वारे आयोजित करण्यात आलेल्या मिस अँड मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल 2019 या सौंदर्य स्पर्धेचा अंतिम सोहळा 22 सप्टेंबर 2019 रोजी नुकताच मनिला फिलिपाइन्स येथे पार पडला। माइलस्टोन मिस इंडिया इंटरनॅशनल 2019 अनन्या शिंदे या नाशिक मधील फार्मसीच्या विद्यार्थिनी असून त्यांनी या स्पर्धेत प्रथम उपविजेतेपद पटकविला व त्याचबरोबर स्टाईल दिवा या किताबाच्या देखील मानकरी ठरल्या। या स्पर्धेत एकूण 47 स्पर्धक व 38 देश सहभागी झाले होते, त्यात प्रामुख्याने भारतासहित बल्गेरिया, नेदरलँड, बोस्टवान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, मलेशिया, फिलिपाईन्स, युक्रेन, सिंगापूर, बांगलादेश, ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी हे देश देखील सहभागी झाले होते। स्पर्धेचे परीक्षण मिसेस युनिव्हर्स फिलिपाईन्स मशिलो विनालोवा, मिस क्लासिक डायमंड युके सॅसी टार्लिंग्टन, मिसेस सिंगापूर इंटरनॅशनल लिंदा मेरॉफ, मिसेस युनायटेड नेशन पर्सनॅलिटी इंडिया डॉक्टर प्रीती सोलंकी, जेसिका एरिबल व माइलस्टोन पेजंट्सचे डायरेक्टर मॅक मलिक यांनी केले। नुकताच नाशिक मधील निखिल मुळे प्रोडक्शनने आयोजित केलेल्या करावके प्रीमियर लीग या नवीन गीत गायन स्पर्धेच्या पहिल्या सीझनच्या ब्रँड अम्बेसिडर म्हणून देखील अनन्या यांची नियुक्ती झाली आहे। या संदर्भात नाशिकच्या सेवन कॉन्टिनेंट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या इव्हेंट मॅनेजर दीक्षा पिसोळकर व कंपनीचे फाउंडर श्री नंदकिशोर शेवाळे यांनी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती। या प्रसंगी अनन्या शिंदे व त्यांचे मेंटर श्री नंदकिशोर शेवाळे यांच्या समवेत अनन्याच्या आई श्रीमती मृदुला शिंदे यांनी फिलिपाईन्स येथे झालेल्या स्पर्धेबद्दल माहिती दिली। याच वर्षी जानेवारी महिन्यात 12 तारखेला दुबई येथे झालेल्या माइलस्टोन मिस अँड मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2019 या स्पर्धेच्या अनन्या शिंदे या विजेत्या ठरल्या होत्या व त्यांची निवड फिलिपाईन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या मिस ग्लोबल इंटरनॅशनल 2019 या स्पर्धेसाठी करण्यात आली होती। अनन्या शिंदे या मिस ग्लोबल इंटरनॅशनल 2019 फर्स्ट रनर अप झालेल्या असून सौंदर्यवती अनन्या या त्यांना मिळालेल्या या दोन्ही यशाचे श्रेय अनन्याची जिद्द, चिकाटी, कठीण परिश्रम व त्यांचे मेंटर श्री नंदकिशोर शेवाळे यांना देतात। मॉडेलिंग क्षेत्रात त्यांच्याकडून मिळालेल्या मोठ्या योगदानासाठी नंदकिशोरजींचे आभार देखील त्यांनी मानले। माझं नाव अनन्या जितेंद्र शिंदे, मी नुकतीच मिस माइलस्टोन मिस ग्लोबल इंटरनॅशनल 2019 या फिलिपिन्स मनीला येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मी फर्स्ट रनर अपचं किताब मिळवलेला आहे। त्याचप्रमाणे मला स्टाईल दिवा हा देखील किताब मिळालेला आहे। यासाठी मला बऱ्याच देशातील कॉम्पिटिटर होते, ते म्हणजे युक्रेन, बल्गेरिया, साऊथ आफ्रिका तसेच USA अशा डिफरंट डिफरंट कंट्रीजमधून आलेल्या कंटेस्टंटसोबत मी आज पार्टिसिपेट करून आज हा किताब मिळवला आहे। त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकमधील व तसंच असं म्हणता येईल भारतातील सगळ्यात पहिला कॅरिओके प्रीमियम लीग असा निखिल मुळे यांचा शो मोठा ऑर्गनाईज झालेला आहे। त्या शोची मी ब्रँड अम्बेसिडर असल्यामुळे मी आज सांगू इच्छिते की हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे प्रत्येक नाशिकमधल्या तसेच महाराष्ट्रामधील प्रत्येक सिंगरसाठी त्यांचं टॅलेंट परफॉर्म करण्यासाठी। आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये माझं मार्गदर्शक म्हणून काम केलेले माझे मेंटर मिस्टर नंदकिशोर सर सेवन कंटिनेंट एंटरप्राइजेसचे फाउंडर आणि CEO जे आहेत त्यांनी आजपर्यंत मला खूप मदत केलेली आहे, त्याबद्दलही मी त्यांची खूप आभारी आहे। सरांनी दिलेल्या योग्य अशा मार्गदर्शनामुळे व विश्वासामुळे अनन्याला हे यश मिळाले असे त्यांचे आई व परिवारजन सांगतात। यावेळी नंदकिशोर शेवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। शेवाळे, ऍक्च्युली मी मिस इंडिया इंटरनॅशनल मिस अनन्या शिंदेचा मेंटर म्हणून काम करतो आहे। आत्तापर्यंतची जी अचीवमेंट आहे झालेली आहे ती घेतलेल्या चिकाटीमुळे, जिद्दीमुळे किंवा तिने केलेल्या परिश्रमामुळे आणि माझ्या मिळालेल्या गाईडलाईनमुळे, तर आत्ताची जी अचीवमेंट आहे ती झालेली आहे। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक किंवा असं म्हणायला हरकत नाही की भारतातला सर्वात मोठा शो आहे जो ट्रॅकवर असणार आहे, म्हणजेच काय की KPL करावके प्रीमियर लीग म्हणून मिस्टर निखिल मुळे प्रोडक्शनचा हा एक शो आहे जो भारतातला पहिला शो आहे। ह्या शोमध्ये तुम्हाला ट्रॅकवर गाणे परफॉर्म करायचे आहे आणि ह्या शोची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती झालेली आहे मिस अनन्या शिंदेची, जी ऑलरेडी मिस इंडिया इंटरनॅशनल आणि मिस ग्लोबलसाठीचा त्यांना किताब मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने हे मिळालेली अचीवमेंट आणि नाशिककरांसाठी एक सगळ्यात म्हणता येईल की ह्या दसऱ्यानिमित्त किंवा दिवाळीनिमित्त असणारा खूप मोठा शो असणार आहे, तर नाशिककरांना एक मोठं आव्हान आहे की त्यांनी या शोमध्ये यावं, पार्टिसिपेट करावं आणि आपलं स्किल सिंगिंगशी रिलेटेड लोकांना दाखवावं। धन्यवाद।